नमस्कार, मी प्रेरणा राणे, मूळची मुंबईची, मुंबईकरच, परंतु सध्या माझं बरंचसं वास्तव्य वेंगुर्ले तालुका इथे असते. माझी कोकणाशी नाळ कधीच तुटली नाही, कारण माझं गाव जे आहे बुडावडे वेंगुर्ले तालुक्यात येतं. आणि लहानपणापासून मी अगदी रेग्युलरली इथे आई वडिलांच्या बरोबर यायचे. आणि सध्या गेली 10 वर्ष माझ्या स्वतःच्या शैक्षणिक संस्थेमधून वेंगुर्ले तालुक्यातल्या गरजू आणि भूतकरू विद्यार्थ्यांच्यासाठी मी आणि माझी सहकारी डॉक्टर ललिता देशपांडे ही दोघी जणी काम करतो. या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देणं, त्यांना मार्गदर्शन करणं, शिक्षकांच्या बरोबर काम करणं असं सर्वसाधारणपणे आमच्या कामाचं स्वरूप. त्यामुळे माझं वेंगुर्ल्यात वास्तव्य खूप असतं. सध्या मी लॉकडाऊनमध्ये 1 मार्च पासून सलग गेले 5 महिने इथेच वेंगुर्ल्यात आहे. आणि त्यामुळे इथली जी परिस्थिती आहे ती मी खूप जवळून अनुभवते, बघते. मुख्य मला थोडीशी चाकरमान यांच्याबद्दलची बॅकग्राऊंड सांगायची. आत्ता आपण जे बोलणार आहोत ते चाकरमान यांचा जो आत्ता कोकणात यायचा हट्ट आहे गणेश उत्सवाच्या साठी, आणि कोरोनामुळे त्याच वेळेला इथले जे लोक आहेत स्थानिक त्यांच्यामध्ये प्रचंड चिंता आहे, प्रचंड भीती आहे. त्याच बाजूला इथले जे वेगवेगळे पक्ष आहेत, त्या राजकीय जे नेते आहेत, पुढारी आहेत, त्यांच्या राजकीय चलाख्या चाललेल्या आहेत परिस्थिती. आणि शासनाच्या एका बाजूला फारच अपुऱ्या अशा योजना आहेत. तर अशा कॉन्टेक्स्टमध्ये आत्ताचा जी परिस्थिती शासनाने कशा पद्धतीने हाताळायला पाहिजे असं मला वाटतं इथल्या निरीक्षणांच्या वरून ते मी थोडक्यात मांडणार आहे. मला पहिल्यांदा ह्यातली जी भावनिक बाजू आहे ती बाजू सगळ्यांनी समजून घ्यायला पाहिजे असं मला वाटतं. कारण चाकरमानी जो आहे किंवा इथला कोकणातला जो माणूस आहे तो खूप गोळा आहे, भाविक आहे. आणि 3 सीझन्स जे असतात, 3 गोष्टी असतात त्याच्या, त्यावेळेला त्याला कोकणात याची अपार ओढ असते. त्यातला एक असतो मे महिन्याचा काळ, ज्या वेळेला तिला त्याला इथे येऊन एन्जॉय करायचं असतं, कोकणातला मेवा खायचा असतो, खेळायचं असतं. आणि इथला जो चाकरमानी आहे ते आपण लक्षात घेतलं पाहिजे की तो कनिष्ठ मध्यम वर्गातलं जास्त करून आहे, आणि त्यामुळे हे त्यांच्यासाठी, त्यांच्या कुटुंबियांसाठी एक आउटिंग असतं. होळी हा इथला सामाजिक सण आहे, म्हणजे तो सामाजिक स्तरावरती केला जातो. गणपती मात्र इथला कौटुंबिक सण आहे. बहुतेक जणांच्या एकत्र कुटुंब पद्धती आहे गणपतीच्या बाबतीत, आणि त्यामुळे अख्ख्या कुटुंबाचा असा एकच गणपती पूजला जातो आणि त्याच्यासाठी सगळे फॅमिली मेंबर्स वेगवेगळ्या ठिकाणी एकत्र येतात. त्यामुळे एका दृष्टीने कौटुंबिक दृष्ट्या एकत्र येणं हे त्याच्या मागे एक धागा असतो. आणि गणपतीच्या बाबतीत तो खूप हळवा असतो हे मी फार जवळून पाहिलंय, कारण माझे वडील दरवर्षी कोणत्याही परिस्थितीमध्ये गणपतीला गावाला यायचे 1 आठवड्यासाठी. हे त्यांनी कधीही चुकवलं नाही त्यांच्या आयुष्यात, जोपर्यंत त्यांना शक्य असतो तोपर्यंत. तर हा एक त्यांचा भावनिक धागा आहे. परंतु दुर्दैवाने झालंय असं की कोविडचा महामारी सुरू झाली आणि त्या महामारीपासून ह्यांच्या 3ही सणांवरती किंवा ह्या गावाला येण्यावरती बंधन आहे. पहिलं होळी, ज्या वेळेला जमतेम ते आले आणि त्याच्यानंतर लॉकडाऊन सुरू झाले, त्यामुळे होळी इथे जी 15-15 दिवस महिना महिनाभर चालती ती चालूच शकली नाही. मे मध्ये त्यांच्यावरती येण्यावरती बंधनं आली आणि ते वाट बघत होते की कमीत कमी आपल्याला गणपतीमध्ये तरी यायला मिळेल, परंतु त्यांना गणपतीतही आता येणं अशक्य झालंय वेगळ्या कारणांसाठी. एक तर जिल्हा बंदी आलीये, दुसऱ्या बाजूला एसटी किंवा रेल्वे ही जी पब्लिक ट्रान्सपोर्टची व्यवस्था आहे ती बंद आहे, आणि तिसऱ्या बाजूला खासगी ट्रॅव्हल्सवाले आहेत ते जवळपास 1 वाजून तिकीट त्यांच्याकडे 5-5 हजाराचं घेतलं, आणि प्रत्यक्षात मुंबईमध्ये त्यांच्या हातामध्ये रोजगार नाही. ते गेले कित्येक महिने विदाऊट इन्कम आहे
आणि अशा परिस्थितीमध्ये एका बाजूला आपल्या देवाला पूजायला जायचं आहे नेहमीप्रमाणे की भावनिक ओढ आहे, आणि दुसऱ्या बाजूला परिस्थितीची पण बोच आहे की आणि ह्या ह्याच्यामध्ये तो भावनिक दृष्ट्या इतका आंधळा झालाय की जवळपास तो रॅशनॅलिटी संपून बसला. म्हणजे कोविडच्या मुळे काय इथे भीषण परिस्थिती निर्माण होईल ह्याच्याबद्दल त्याला विचार करता येत नाहीये, त्यांना हाही विचार करता येत नाहीये की इथली सगळी माणसं कोणत्या परिस्थितीत जगतायत आणि जर रोग पसरला तर काय होईल. ते स्वतःची सतत तुलना करतायत मायग्रंट वर्कर्सची की स्थलांतरित मजुरांना तुम्ही फुकट नेलं मग आम्हाला तुम्ही एसटी का नाही नेता, आम्हाला तुम्ही कोकण रेल्वे का नाही देत, कुठेतरी अशी एक अन्यायाची भावना आहे. आणि एक विचित्र प्रवृत्ती पण मी खूप जवळून बघितली ती अशी मुंबईकरांची की त्यांना असं म्हणायचंय की आम्ही इथे जोखमीतच राहतो, आम्ही चाळींमध्ये राहतो, आम्हाला कोरोनाचा किती धोका आहे, तुम्ही राहा की जोखमीत थोडे दिवस काय फरक पडतो, तुम्ही जोखीम घ्यायला हवी. तर असं एक विचित्र परिस्थितीमध्ये हा चाकरमनी आहे आणि तो किती आपल्या सांगण्यामध्ये येऊ शकेल ह्याच्याबद्दल मला शंका आहे. मी जे आता नुकतीच फेसबुकवरती पोस्ट लिहिली त्या पोस्टला मला चांगला रिस्पॉन्स मिळाला, पण तो एक मी त्याला रिप्रेझेंटेटिव्ह म्हणणार नाही कारण त्याचे 200 रिस्पॉन्सेस होते आणि त्याच्यातल्या बहुतेक लोकांनी आम्हाला हे पटतंय म्हणून सांगितलं, तरी प्रत्येकाच्या मनात काही ना काही त्या विषयाबद्दल शंका होती. राजकीय पक्ष मात्र ह्या इतक्या वाईट परिस्थितीमध्ये सुद्धा खूप खेळ्या खेळत आहेत, एकमेकांवर उडघोडी करण्याचा प्रयत्न करतात आणि प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला आपलं संधीसाधू राजकारण कसं पुढे नेता येईल हे बघताय. तिसऱ्या बाजूला गावकऱ्यांची बाजू आणि इथला गावकरी मी जो बघतेय गावातला माणूस तो प्रचंड घाबरलेला आहे. कोरोनाच्या ज्या काही बातम्या त्यांनी ऐकल्या आहेत त्याच्यावरून त्यांना ऑलमोस्ट असं वाटतंय की आपण जगणार की नाही, आणि ह्या पॅनिक मधून त्यांना सतत चाकरमान्यांची भीती वाटते आणि ही चाकरमान्यांची भीती वाजवीही आहे. त्याचं कारण असं की बहुतेक सगळे चाकरमानी इथे जे राहतात ते वयोवृद्ध आणि त्याच्यामुळे आणि अत्यंत अपुऱ्या किंवा नसलेल्याच आरोग्य व्यवस्थेमुळे त्यांच्या मनामध्ये ही धारणा पक्की झालेली आहे की मला जर कोरोनाचा संसर्ग झाला तर माझं मरण अटळ. ही बहुसंख्य लोकांची भावना असल्यामुळेच की काय सिंधुदुर्गामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव फारसा झाला नाही. वेंगुर्ले तालुक्यात तर मी जवळपास कोरोना नाहीच आहे असं म्हणे. प्रशासनाने खूप उत्तम व्यवस्था केली, इथले जे आरोग्य यंत्रणा होती त्यांनी अतिशय उत्तम काम केलं, पोलिसांनी अतिशय उत्तम काम केलं आणि मुख्य म्हणजे सिंधुदुर्गाचे जे जिल्हाधिकारी आहेत ते मंजुलक्ष्मी ते अतिशय कर्तव्यगार अधिकारी आहेत आणि त्यांनी डिसेंट्रलाइज्ड पद्धतीने काम केलं. म्हणजे त्यांनी प्रत्येक गावामध्ये गाव कमिट्या बनवल्या, क्वारंटाईन सेंटर्स सगळ्या गावांमध्ये डिस्ट्रीब्युट केली, सगळ्या शिक्षकांना त्या कामांमध्ये इन्वॉल्व्ह करून घेतलं आणि सगळे निर्णय घेताना ह्या सगळ्या यंत्रणेला बरोबर घेऊन त्यांनी काम केलं. त्यामुळे होळीच्या वेळेला असो की उन्हाळ्याच्या वेळेला सुद्धा असो त्यावेळेला कोरोनाचा संसर्ग हा चाकरमान्यांपुरताच मर्यादित राहिला, इतक्या स्थानिक लोकांना कोणालाही कोरोनाची बाधा झाली नाही. हे एक फार वैशिष्ट्यपूर्ण मी म्हणेन कारण संबंध जिल्ह्यामध्ये मी ज्या तालुक्यात राहते मी शहरामध्ये राहते वेंगुर्ल्यामध्ये, परंतु माझ्याकडे कोणतीही आरोग्याची व्यवस्था नाही. माझ्याकडे 3 आतापर्यंत आशा वर्कर्स घरी येऊन गेले सुरुवातीपासून, ते वेळोवेळी येऊन पाहणी करतात. पहिल्या वेळी ते जेव्हा आले त्यावेळेला मी दार उघडलं तेव्हा त्यांनी मला सांगितलं की मॅडम तुम्ही मास्क नाही वापरलाय, तुम्ही दार उघडलं परक्या माणसाला दार उघडताना पहिल्यांदा तुम्ही मास्क वापरा. मग बऱ्याच गोष्टी त्यांनी विचारल्या आणि नंतर मी त्यांना जरा विचारलं की इथे डॉक्टरची व्यवस्था काय आहे, तर त्या आशा वर्कर्स मला म्हणाले की मॅडम रामेश्वराकडे प्रार्थना करा काही होऊ नको देऊ देत, कारण इथे आपल्याकडे काहीही आरोग्याची सोय नाही, आजारी पडला तर तुम्हाला गोव्याला जाण्याशिवाय गत्यंतर नाही. आणि गोव्याला जाणार कसे कारण जिल्हा बंदी आहे, स्टेटची प्रांतांची पण बंदी आहे एकमेकांच्या मध्ये, त्यामुळे ते इतकं सोपं नाही. त्यामुळे खरोखरच गावकऱ्यांची ही जी भीती आहे ती सार्थ आहे. प्रशासन जरी कितीही चांगलं काम करत असलं तरी शासकीय पातळीवरती पुरेसं काम झालं नाही असं मी म्हणतो, कारण जवळपास मार्च पासून आज ताब्यात 5 महिन्याचा काळ होता. ह्या काळामध्ये शासन खूप काही करू शकलं असत. उदाहरणार्थ सुरुवातीपासून अगदी आत्तापर्यंत सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये टेस्टिंगची फॅसिलिटी नव्हती, त्यामुळे कोरोनाचे सॅम्पल्स टेस्टिंगला कोल्हापूरला जायचे किंवा रत्नागिरीला जायचे आणि त्यांच्याकडे सुद्धा त्यावेळेला इतकी सॅम्पल्सची गर्दी असायची
की ती सॅम्पल्स प्रोसेस व्हायला जवळजवळ 10-10 दिवस लागले. म्हणजे एखाद्या पेशंटचं सॅम्पल घेतल्यानंतर रिझल्ट यायला 10 लागतो, तोपर्यंत एखादा पेशंट मरूनही जाईल. अजिबात टेस्टिंगची फॅसिलिटी नव्हती. अजूनही कितीतरी वैद्यकीय जी यंत्रणा आहे त्याच्यातली पदं पुरेशी भरलेली नाही आहेत. नर्सेस पुरेशा नाही आहेत, डॉक्टर्स पुरेसे नाही आहेत, इतर हेल्थ वर्कर्स पुरेसे नाही आहेत, अशा वर्कर्सना पगार दिला जात नाही. ही जी शासनाचा जो संपूर्ण गलथानपणा आहे, जे दुर्लक्ष आहे, हे अक्षम्य आहे. म्हणजे एका बाजूला तुम्हाला लोकानुनय करायचं आहे म्हणून तुम्ही लोकांना थांबू शकत नाही, आणि लोकांची मागणी भावनिक आहे, लोकांना असंही वाटतं की मला माझ्या गावाला द्यायचं स्वातंत्र्य असलं पाहिजे, आणि बऱ्याचशा त्यांच्या मागण्या वाजवी आहेत. पण मग त्या वाजवी मागण्या पुऱ्या करायच्या असतील तर त्याच्यासाठी लागणारी जी काळजी आहे ती काळजी शासनाने घेतली. प्रशासनाचं मी वैशिष्ट्य हे म्हणेन की त्यांनी याची जाण ठेवली की आपल्याकडे खूप अपुरी आरोग्य यंत्रणा आहे आणि त्यामुळे आपण प्रतिबंधावरती जास्त फोकस केला. वेंगुर्ल्याचं अत्यंत सुंदर उदाहरण आहे की वेंगुर्ला शहर आजतागायत करोनामुक्त आहे. याचं कारण असं की ज्या दिवसापासून लॉकडाऊन डिक्लेअर झाला त्या दिवसापासून 100% नियमांचं पालन प्रशासनाने अंमलबजावणी केली आणि लोकांनी त्यांना पूर्णपणे सहकार्य केलं. ज्या वेळेला इतर लोक ह्या गोष्टी करत नव्हते तेव्हापासून वेंगुर्ल्यामध्ये दररोज 1/2 दिवसच फक्त मार्केट लागायचं भाजीचं आणि उरलेल्या 1/2 दिवसामध्ये संपूर्ण भाजी मार्केटचं सॅनिटायझेशन घ्यायचं. सबंध शहरामध्ये सगळ्या ठिकठिकाणी लोकांना साबणाने हात धुवायची, पाण्याची आणि साबणाची फॅसिलिटी उपलब्ध करून दिली होती. दुकानांच्या मध्ये सॅनिटायझर्स ठेवायला सांगितलेले होते. लोकांनी सुद्धा प्रामाणिकपणे कारण नसताना इकडे तिकडे फिरणं थांबवलं आणि ह्या सगळ्यामुळे खूप चांगल्या पद्धतीचा प्रतिबंध झाला. इथले गावातले लोक खूप जागरूक आहेत कारण ते मनातनं घाबरलेले, त्यामुळे क्वारंटाईनचा शिक्का दिसणारा माणूस जर फिरताना दिसला तर न घाबरता अगदी त्यांचे गावातले हितसंबंध झुगारून देऊन सरपंच असो किंवा इतर व्यक्ती असो त्या जाऊन तक्रार करतात आणि त्या माणसांच्या वरती ऍक्शन घ्यायला पाहिजे. ग्रामपंचायतीने सुद्धा अत्यंत कणखरपणे क्वारंटाईन मध्ये जे फिरणारे लोक होते, जे बेजबाबदार जबाबदारी वागणारे चाकण होते, या सगळ्यांच्या वरती कारवाया केल्या. पण त्यामुळे असं झालंय की सामाजिक दृष्टीने गावातले त्यांचे नातेवाईक आणि ही शहरातली मंडळी यांच्यामध्ये मोठी दरी निर्माण झालेली आहे आणि कुठेतरी शहरातल्या लोकांना असं वाटतं की जेव्हा तुम्हाला आमची गरज असते, जेव्हा तुम्हाला देवळांना मदत हवी असते किंवा आणखीन काय असतं तेव्हा आम्हीच तुम्हाला आर्थिक मदत करतो, पण आता आमच्यावर कठीण परिस्थिती आली आहे तर तुम्ही आम्हाला तुमच्या गावामध्ये घेतलं. खरं म्हणजे कुठचेच सरपंच असं म्हणत नाहीत. आत्ता सुद्धा आत्ता गणेशोत्सवामध्ये अजूनही शासनाने नियमावली प्रसिद्ध केलेली नाही की कोकणामधला गणेशोत्सव कसा असेल, एसट्या सोडणार आहेत का नाही सोडणार आहेत, रेल्वेने येणार असतील तर त्या लोकांचा प्रतिबंध कसा असेल. तरी सुद्धा इथे पूर्वतयारी लोकांनी करून ठेवली. उदाहरणार्थ वेंगुर्ल्या शहरातली जे 4 एंट्रीज आहेत त्या 4 एंट्रीज वरती त्यांनी नोंदणी कक्ष ठेवलेले आहेत आणि त्या नोंदणी कक्षावर नोंदणी केल्याशिवाय ते कोणालाही आत सोडणार नाही. म्हणजे पहिल्यांदा ते त्यांची लक्षणं तपासतील, कदाचित स्वॅब घेतील आणि मगच त्यांना आयदर क्वारंटाईन करतील, होम क्वारंटाईन करतील आणि सगळ्या बहुतेक सगळ्या गावातल्या सरपंचांनी आणि गाव कमिट्यांनी असे निर्णय घेतलेले आहेत की आम्हाला क्वारंटाईनचा पिरियड कमी केलेला चालणार नाही. आरोग्यदृष्ट्या 14 दिवसांचा क्वारंटाईनचा पिरियड लागतो, त्याच्यामुळे एवढाच पिरियड तुम्ही ठेवला पाहिजे, त्याच्यापेक्षा तुम्ही कमी करता लोकांच्या दबावाखाली येऊन. हा काही राजकीय निर्णय नाही, आरोग्याचा निर्णय आहे. ही भूमिका सरपंचांनी खंबीरपणे घेतलेली आहे आणि त्यामुळे गाव कमिट्यांनी सगळीकडे रिझोल्युशन बहुतेक ठिकाणी पास केलेले आहेत की 5 ऑगस्ट किंवा 7 ऑगस्ट नंतर आम्ही गावांमध्ये कोणालाही प्रवेश देणार नाही, कारण तेवढा पिरियड आम्हाला क्वारंटाईनचा लागतो. मी माझ्या स्वतःच्या हुडावडे गावामध्ये बघितलं की जेव्हा आता माझ्या ओळखीच्या काही जणांच्याकडे पुण्याहून त्यांचे नातेवाईक येणार होते तर त्यांनी मला सांगितलं की ग्राम कमिटीने येऊन आमचं सगळं घर इन्स्पेक्ट केलं, टॉयलेट कसं आहे, आम्ही राहतो कसे हे बघितलं आणि आम्ही त्यांना सांगितलं की आमची मुलं आणि आम्ही सगळेच जण होम क्वारंटाईन होतो, आम्ही अजिबात 14 दिवस बाहेर पडणार नाही. तरी सुद्धा त्यांनी सगळी पाहणी करून आम्हाला ज्या काही काळजी आहेत त्या त्या सांगितल्या, टॉयलेटच्या बाहेर सॅनिटायझेशन कसं करायचं हे सांगितलं. सो आय थिंक की इथे लोकांना एकमेकांशी भांडण नाही पण परिस्थिती तशी निर्माण झाली आहे की लोकांच्या एक प्रकारचा एक अंतर भावनिक अंतर निर्माण झाले. जणू काही आपण एकमेकांचे शत्रू आहोत, ते आम्हाला यायला देत नाही आहेत आपल्या गावांमध्ये,
हे आम्हाला दूर लोटतायत, अशा प्रकारची एक भावना निर्माण झाली. मला असं वाटतं की शासकीय पातळीवरती हा प्रश्न हाताळताना ह्या दोन्ही गोष्टींची जाण ठेवायला हवी की हा एक चाकरमान्यांच्यासाठी खूप इमोशनल आणि सेन्सिटिव्ह इश्यू झालेला आहे, तो सेन्सिटिव्हली हाताळायला पाहिजे. म्हणजे ते मी लोकांना यासाठी असं म्हणत नाही, पण त्यांच्या भावनांचा, त्यांच्या गरजांचा, भावनिक गरजेचा पण एक आदर ठेवायला पाहिजे. कुठेतरी त्यांचं काउन्सिलिंग करायला पाहिजे की का आत्ताच्या परिस्थितीमध्ये हे कठीण आहे. म्हणजे उदाहरणार्थ कोविडची परिस्थिती काय आहे, ती महामारी कशी आहे, ती का पसरते, अलक्षणिक लोकांच्या मध्ये मधून संसर्ग कसा होतो, इथली परिस्थिती काय आहे, आणि जोपर्यंत शासन ही पूर्णपणे सक्षम करत नाही आरोग्य व्यवस्था, तोपर्यंत आपण इतक्या मोठ्या संख्येने येणं बरोबर नाहीये, याची एक प्रकारची एक त्यांना समजावून सांगितलं पाहिजे सर्व लोकांना. आपापल्या गावातल्या जे कोण जाणकार असतील किंवा शासनाने या बाबतीमध्ये प्रयत्न केला पाहिजे. आणि एवढं सगळं करूनही काही लोक येणारच, म्हणजे त्यांना त्यांना ते पटणार नाही, तर अशा वेळेला मला असं वाटतं की काही प्रतिबंधात्मक गोष्टी सरकारने विचारात घ्यायला हव्या. उदाहरणार्थ गोवा प्रशासनाने काय केलं, कारण आता इथून सिंधुदुर्गातून गोव्याला कामावर जाणारे पुष्कळ लोक होते जे इकडे आले होते परत लॉकडाऊनमध्ये, पण आता कंपन्या सुरू झाल्यावर त्यांना परत जायचं होतं. गोव्याने तो प्रकार सुकर केला, त्यांनी बॉर्डरवरती टेस्टिंग फॅसिलिटी ठेवली आणि तिथेच क्वारंटाईनची हॉटेलमधली फॅसिलिटी ठेवली. त्यांनी सांगितलं की तुम्ही जर टेस्ट करून घेतली तर तुमचा 2 दिवसात रिपोर्ट येईल, जर तुमचा रिपोर्ट निगेटिव्ह आला तर तुम्ही घरी जाऊ शकता, तोपर्यंत तुम्हाला इथे हॉटेलमध्ये क्वारंटाईन व्हावं लागेल, आणि जर तुम्हाला ते करायचं नसेल तर तुम्ही 14 दिवस क्वारंटाईन व्हा घरामध्ये आणि मग तुम्ही बाहेर. अशा पद्धतीचं काही स्ट्रिक्ट सिंधुदुर्गामध्ये किंवा रत्नागिरीमध्ये रायगड जिल्ह्यामध्ये करता येईल का, याची पण चाचपणी शासनाने करावी. आणि आतापर्यंत 5 महिने जर शासन झोपलेलं असलं तरीही अजून जवळपास 1 महिना शासनाच्या हातामध्ये आहे, तर त्यांनी निदान टेम्पररी एवढी लोक सिंधुदुर्गामध्ये येणार आहेत हे लक्षात घेऊन डॉक्टर्स, नर्सेस आणि इतर हेल्थ वर्कर्सची अपॉइंटमेंट तात्पुरती तरी करावी, किंवा एवढा मोठा लोकसंख्येचा लोंढा इथे येणार आहे, कारण उन्हाळ्यामध्ये सुद्धा जवळजवळ 1.5 लाख लोक येऊन गेले, होळीला पण एवढेच होते, आता कदाचित त्याच सुमार त्याच अंदाज आहे मला. ही संख्या मी सिंधुदुर्गाची सांगते, रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्याची सांगते. दुर्दैवाने जी परिस्थिती होळीच्या वेळेला होती किंवा उन्हाळ्यामध्ये होती त्याच्यापेक्षा परिस्थिती अजून अशा पद्धतीने वाईट झालेली आहे की गेल्या 2-3 आठवड्यामध्ये इथे स्थानिक लोकांना संसर्ग झाला, सावंतवाडीमध्ये झाला, मालवणमध्ये झाला, इतरही काही 1-2 तालुक्यांमध्ये झाले, की जो आतापर्यंत फक्त बाहेरून आलेल्या लोकांच्या मध्ये रिस्ट्रिक्टेड होता संसर्ग, तो आता पसरायला लागला. ही एक धोक्याची बाब आहे. दुसरी धोक्याची बाब ही आहे की बाजूचे लगतचे 3 भाग आहेत, रत्नागिरी जिल्हा, कोल्हापूर जिल्हा, बेळगाव जिल्हा आणि गोवा, या सगळीकडचं कोरोनाचा प्रादुर्भाव खूप मोठ्या प्रमाणात वाढला आहे. रत्नागिरीला आणि कोल्हापूरमध्ये खूप मृत्यू होत आहे. तर ही सगळी परिस्थिती आता पूर्वीपेक्षा जास्त गंभीर झालेली, त्यामुळे कोणताही निर्णय घेताना शासनाने ही काळजी घेतली पाहिजे की सिंधुदुर्गातल्या किंवा रत्नागिरीतल्या किंवा इतर कोकणातल्या भागातल्या जे वयोवृद्ध लोक आहेत त्यांना तुमच्या अपुऱ्या वैद्यकीय फॅसिलिटीमुळे आणि अयोग्य निर्णयांच्यामुळे इथल्या लोकांचे मृत्यू होणार नाही. कारण मला असं वाटतं की इथे जर कोरोनाचा संसर्ग मुंबई सारखा पसरला गुणाकारामध्ये तर मात्र इथे खूप मोठ्या प्रमाणात मृत्यू होतील, याबद्दल आय एम जस्ट होपफुल की प्रशासन, माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे काहीतरी योग्य तो निर्णय या बाबतीत घेतील. धन्यवाद.